रिपाई महायुतीच्या प्रचारात आता सक्रिय होणार आहे. भाजपच्या शिष्टाईला त्यांची समजूत काढण्यात यश आलंय. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रिपाई प्रचारापासून दूर राहणं योग्य नव्हते, त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधून आश्वासक तोडगा काढला असल्याचं माधुरी मिसाळ म्हणाल्यात. काल रिपब्लिकन पार्टीच्या जांद्रा होते, परशुराम वाडेकर होते, आपले उपमहापौर सिद्धार्थ धेंडे होते आणि अध्यक्ष अशोक शिरोळे यांच्याबरोबर आम्ही आणि गिरीश बापट यांची मीटिंग झाली आणि त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्यासंबंधीचं बैठक निवडणूक झाल्यावर मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आम्ही करू असं आम्ही त्यांना काल आश्वासित केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट की 8 मतदारसंघामध्ये रिपाईला काही जागा पाहिजे होत्या आणि युतीची जेव्हा बोलणी चालू होती तेव्हा त्यांनी माझ्याशी भेटून पण जागेची मागणी केली होती. त्याप्रमाणे आपण वरती पण कळवलं होतं आणि युतीची बोलणी जेव्हा वरती झाली त्यावेळेस पुण्या शहरातली कुठलीच सीट रिपाईला सुटली नाही आणि त्याबद्दल त्यांचं नाराज असणं साहजिक होतं आणि त्या पद्धतीने त्यांची नाराजी होती. आठवले साहेबांशी पण बोलणं झालं आणि आठवले साहेबांनी युतीमध्ये ज्या जागा मान्य केल्या त्याप्रमाणे आठवले साहेबांनी पण संदेश दिला की तुम्ही आता युतीचं काम करायला घ्या, आपल्याला युतीचे उमेदवार निवडून आणायचे आहेत आणि कायमच रिपाई ही भारतीय जनता पार्टीबरोबर राहिले आणि त्यांचा अतिशय उपयोग आम्हाला नेहमीच होत राहिला. भाजप आणि रिपाई यांनी संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपच्या शहराध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ, रिपाईचे शहराध्यक्ष अशोक मेवराळे यांनी ही माहिती दिली आहे.